भेटी लागी जीवा लागली से आस, आणि ही आस महाराष्ट्रातल्या तमाम वारकऱ्यांना लागली आहे, तसंच ती संतांना सुद्धा लागली होती. आणि म्हणूनच हे संत दरवर्षी नियमाने वारी करायचे. एकनाथ महाराजांच्या गावात अर्थात पैठणमधून नाथांच्या मंदिरातून पालखी प्रस्थान सोहळा पुढच्या काही क्षणात औपचारिकपणे तो क्षण येतो आहे जेव्हा पालखीचं औपचारिक प्रस्थान होईल, पण मंदिर परिसरात टाळ मृदुंगाचा गजर आधीपासूनच सुरू झाला आहे. हा सोहळा पूर्ण प्रतिकात्मक असणार आहे. नाथांच्या मंदिरात 19 दिवस ही पालखी मुक्कामी असेल. त्यानंतर एका विशेष बसनं 19 दिवसानंतर पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल. नाथांचा पालखी प्रस्थान सोहळा हा मोठा असल्यामुळे वारकरी आणि गावकरी मोठ्या संख्येनं यात सहभागी होण्याची शक्यता आहे. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आता मंदिर परिसरात उपस्थित आहेत आणि याच त्या पादुका आणि एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचा प्रस्थान, ही ती पालखी, यातून प्रत्यक्ष पादुकांचं प्रस्थान होत असतं. नेहमीपेक्षा यावेळेला वेगळी परिस्थिती, अगदी मोजक्याच लोकांना मंदिरात प्रवेशाची मुभा आणि त्यातही सगळ्यांना कोरोनाची लागण न झाल्याची आरटीपीसीआर चाचणी करणं बंधनकारक, आणि अशा आरटीपीसीआर चाचणीतून कोरोना नाही असं सिद्ध झालेल्यांनाच पोलीस प्रशासनाच्या वतीनं ओळखपत्र आणि मगच त्यांना या पालखी प्रस्थान सोहळ्याला परवानगी. एकनाथ महाराजांचं हे मंदिर अतिशय पुरातन मंदिर आणि वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक संताचं अनोखं असं महत्त्व आहे. त्यातच एकनाथ महाराजांनी सुद्धा अनेक समाज उपयोगी अशा गोष्टींचं अभंगांमधून मार्गदर्शन केलंय. दरम्यान गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. गोविंद, जय हरी मिलिंद सर. खरं तर एक थोड्याच वेळात पूर्वी आत्ता काल्याचं कीर्तन जे आहे ते संपन्न झालेलं आहे आणि पालखीचा जो प्रमुख सोहळा आहे त्याची या तयारीला आता सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळात इथे छत्रपती संभाजी महाराज आपल्या कुटुंबासह येणार आहेत असंही कळतंय. मात्र त्याआधी ज्या अभंगातून तुकाराम महाराज जगभर पोहोचले किंवा ज्यांना जगद्गुरु म्हटलं जातं त्यांनी जे अभंग रचले त्या बल्लाळवनामध्ये आत्ता आपण आहोत आणि विजय जे आहेत आपले व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार त्यांना मी विनंती करतो की हे वन हे ऐतिहासिक वन आहे जिथे सगळे अभंग रचल्या गेलेले आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती आहे जी देहूच्या मंदिरात आहे ती मूर्ती इथे सापडली होती आणि हे अत्यंत ऐतिहासिक असं ठिकाण आहे. इंद्रायणीच्या बरोबर बाजूला असलेला घाट परिसर आणि तिथे हे वन आहे. माझ्यासोबत या देहूनगरीतले ग्रामस्थ आहेत जे या वनाचं संवर्धन करतायत. आबा, खरं तर तुमच्यासाठी मोठा आनंदाचा दिवस असतो. कोरोनाचं सावट आहे, दरवर्षी जी मांदियाळी असते ती नाही आहे, परंतु आता गोविंद तुम्ही या सगळ्यांची बातचीत करत राहा, त्यांच्याकडनं आपण अधिक माहिती घेऊयात. पण सिद्धार्थ गोदाम यांच्याशी आपला संपर्क झाला आहे आणि नाथांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे. टाळ मृदुंगाचा गजर माऊली हे करतो, कारण आता पालखीच्या पादुका ज्या आहेत बाहेर निघतात आणि पादुका बाहेर निघताना जे काही दृश्य आहे ते आपण मिस नको करायला, कारण पादुका जे आहेत एकनाथ महाराजांच्या त्या आता बाहेर निघतायत. हा अत्यंत महत्वाचा क्षण आहे. आपण बघू शकतो की रघुनाथ बुवा पंत जे आहेत या नाथ महाराजांचे वंशज आहेत, त्यांनी त्या पादुका आपल्या हातात घेतलेल्या आहेत आणि आता पादुका
जे आहे एकनाथ महाराजांचं जुनं मंदिर जो एकनाथ महाराजांचा वाडा आहे त्या वाड्यातून आता या पादुका ज्या आहेत बाहेर निघालेल्या आणि पादुका बाहेर आल्याला आपण बघतोय की एकनाथ महाराजांच्या नावाचा जयघोष या ठिकाणी सुरू झालेला आहे. तसंच आपण बघतोय दर्शन घेण्यासाठी किती पद्धत या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे कारण या पादुका आता ज्या आहेत बाहेर पालखीमध्ये आणि मुख्य पालखी प्रसंगाच्या वेळेस की पालखी पादुका ज्या आहेत एकनाथ महाराजांच्या त्या जुन्या मंदिराच्या बाहेर निघताना हा अत्यंत महत्वाचा क्षण असतो आणि या क्षणाची वारकरी गेल्या वर्षभर वाट पाहतात आणि पालखीच्या बाहेर जाताना पादुकाचे दर्शन घेण्यासाठी आपण बघतोय किती मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी होते. फक्त 20 लोकांची परवानगी जरी असली तरी अनेक भाविक या ठिकाणी आले. पोलिसांनी त्यांना बाहेर थांबवलेलं आहे मात्र आता पादुका जे आहेत आपण बघतोय की बाहेर आलेले आहेत आणि पादुका या पालखीमध्ये जातील. अत्यंत महत्वाचा आणि हा क्षण आहे कारण या पादुका वर्षभर आत मंदिरात असतात आणि त्या नेमक्या आता या ठिकाणी बाहेर आलेल्या आहेत आणि पादुकांचं दर्शन घेण्यासाठीची आपण गर्दी या ठिकाणी बघू शकतो. एकदा 2 मिनिटांमध्ये पालखीमध्ये या पादुका ठेवल्या जातील आणि पालखीचं प्रस्थान या ठिकाणाहून होईल. अत्यंत महत्वाचा आणि भाविक क्षण असतो मिलिंद. आता 1 मिनिट आता मंदिराच्या बाहेर आम्ही निघतो आहोत आणि जे आहेत पादुका आपण बघतोय अनेक लोकांना घरी बसून हे दर्शन होऊ शकतं कारण पादुका घेऊन आता मंदिराच्या बाहेर चाललेलो आहोत आम्ही आणि ही पालखी सजवून ठेवलेली आपण बघतोय. या ठिकाणी पालखी सजवलेली आणि या पालखीमध्ये त्या पादुका ठेवल्या जातील. अगदी 2 मिनिटांमध्ये पालखीचं प्रस्थान या ठिकाणी होईल. मिलिंद आपण बघतोय पालखी या ठिकाणी तयार आहे आणि पादुकाही अगदी काही क्षणात बाहेर येतील आणि या पालखीमध्ये ठेवल्या जातील आणि पालखीचं प्रस्थान होईल. आपण बघतोय हे मंदिराच्या बाहेर पादुका आलेल्या आहेत मिलिंद आणि त्या पालखीमध्ये ठेवल्या जातील काही क्षणामध्ये आणि आपण बघतोय की अत्यंत जो पारंपरिक पद्धत आहे जी पारंपरिक पद्धतीनं पादुका बाहेर येतात त्या आलेल्या आहेत. नाथ महाराजांचे वंश ज्यांचा अधिकार आहे पादुकांवर ते घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण बघू शकतो आता पादुका ज्या आहेत पालखीमध्ये ठेवलेल्या आहेत. काही क्षणामध्ये आता पालखीचं प्रस्थान होऊ शकतं. अत्यंत सुंदर फुलांची सजावट या ठिकाणी केलेली आहे आणि पालखी बाहेर पडण्यासाठीची वेळ आता झालेली आहे. एकंदरीतच आपण बघतोय पालखीमध्ये पादुका ठेवल्यानंतर त्यांचा मान आहे त्याचं एक पूजन या ठिकाणी होईल. पूजा या ठिकाणी होते आणि यानंतर लगेचच जी आहे पालखीचं प्रस्थान या ठिकाणाहून होईल. मिलिंद अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे कारण दर वर्षभर ज्या भाविक या पादुका बाहेर येण्याची वाट पाहत असतात त्या दिवसात बाहेर आलेल्या आहेत. गावातली काही लोक जी आहेत आपण बघू शकतो की खूप कमी प्रमाणात या ठिकाणी लोक आहेत. पोलीस या ठिकाणी आलेले आहेत. फक्त 20 लोकांनाच परवानगी या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि पालखीसोबतचे जे महत्वाचे लोक 20 लोक आहेत पोलिसांचा बंदोबस्त आपण बघू शकतो कारण पोलीसही मोठ्या प्रमाणात जे आहेत लक्ष ठेवून आहेत. जास्त लोकांनी गर्दी करू नये आणि आतापर्यंत तरी जे आहे जी नियमावली घालून दिलेली त्या नियमावली मध्येच हे जे आहे पालखीचं प्रस्थान होत आहे. आता ही पालखी जी आहे विसाव्या स्थळी जाईल त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी काही वेळ 20 ते 50 लोकांना दर्शन घेण्याची जी मुभा देण्यात आलेली ती लोक येतील त्या ठिकाणी दर्शन करतील. मात्र जे काही मानाचे वारकरी असतात त्यांना या ठिकाणी जे मान दिलेले असतात ते पारंपरिक मानसुद्धा ज्या ठिकाणी पूजा करण्याची परवानगी प्रशासनाने दिलेली आहे. फक्त 20 महत्वाचे वारकरी या पालखीसोबत जातील. मात्र 50 लोकांना आता या प्रस्थान सोहळ्यामध्ये जे आहे प्रस्थान सोहळ्यामध्ये सामील होण्याची परवानगी असल्यामुळं फार कमी प्रमाणात लोक आहेत. मी ज्यावेळेस पूर्ण लॉकडाऊन नव्हता किंवा कोरोना नव्हता त्यावेळेसची आठवण सांगतो मिलिंद. हा पूर्ण परिसर पूर्णपणे जो आहे पाय ठेवायला जागा नसते. मात्र आता थोडंसं सुना हा ही गल्ली आहे प्रस्थानाच्या दिवशी. नंतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जी आहे गर्दी असते. मात्र आता पालखी काही वेळेतच इथून निघेल. मिलिंद सिद्धार्थ आपण इथे जे भजन संकीर्तन चाललेलं आहे ते ऐकण्याचा प्रयत्न करूया. निश्चितपणे मिलिंद मी घेऊन जाईन तिथे तुम्हाला.
कारण हा महत्त्वाचा जो हे आहे की ज्याला खऱ्या अर्थाने वारीला जी मजा येते ती आपण ते ऐकवण्याचा प्रयत्न करूया. कोण कोण म्हणजे भजन कुठून काय आहे. बोल 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 बैठन बैठन शबा 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 भानुदास एकनाथ 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 बोल 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 भानुदास एकनाथ 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 भानुदास एकनाथ. आपण अत्यंत जे आहे प्रसन्न वातावरण आहे भानुदास एकनाथांचा मारा या ठिकाणी होतो. आपण बघतोय की मानाचा आश्र सुद्धा या ठिकाणी बघू शकतो. आपण अत्यंत तगडा सुंदर आणि पांढरा शुभ्र अश्व हा आहे हा पालखीसोबत दरवर्षी जात असतो. यावर्षी तो या ठिकाणाहून पालखीच्या पुढं तो असतो. पालखी काही वेळेतच मानाचे खांदेकरी जे आहेत काहीतरी वादावादी झालेली दिसते. मी थोडं त्या ठिकाणी जाऊन बघतो कारण पोलीस सकाळपासूनच या ठिकाणी रस्त्यावर किती लोक येत आहेत किती लोक जात नाही जात आहेत याच्यावर लक्ष ठेवणं. जरा जवळून पोलीस अधिकारी काय म्हणतात ऐकूया. ट्रेडिशन आहे ट्रेडिशन सगळ्या संपल्या कोरोनामध्ये आपल्या. आपण पोलीस अधिकाऱ्याची पण भावना समजून घ्या सर. काय म्हणाल थोडस काय विस्कळीत झालं का. नाही काही नाही तसं लवकर निघण्यासाठी. अच्छा अच्छा ठरलेल्या वेळेस बाहेर काढणार ठरलेल्या नजर ठेवून आहात सगळं व्यवस्थितपणे चाललेलं आहे. वेळेत पार पडावा आणि गर्दी कमी राहावी हीच आमची इच्छा. आपण पोलिसवाले पण काळजी घेत आहेत सगळ्या गोष्टींची कारण ठरलेल्या वेळेमध्ये ही पालखी बाहेर पडावी असं पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे. आणि आता आपण बघतोय की जे मानाचे नारळ दिले जातात पालखीजवळ ते मानाचे नारळ सगळ्यांना देण्यात आलेले. जे काही मानाचे वारकरी असतात त्यांना नारळ या ठिकाणी दिले. आपण बघतोय पालखी निघालेले संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालेले मिळेल. आता पालखी उचललेली आहे. पालखी आता गावातल्या गल्लीमधून जी आहे विसाव्याच्या चढी जाईल. एक अर्ध्या तासात त्या ठिकाणी जाईल आणि त्यानंतर पालखीचं प्रस्थान होईल. मिळेल आपण बघतोय की पालखी मानाचे जे खांदेकरी आहेत त्यांनी उचललेली आहे. आणि आता या पालखीचं प्रस्थान एकंदरीतच आपण बघतोय झालेलं. गेल्या वर्षभर वारकरी संप्रदाय या सोहळ्याची वाट बघत असतो. तो सोहळा आता सुरू झालेला. आपण अगदी जवळून पादुकांचं जे काय वारकऱ्यांना दर्शन देतो आहे. आणि आपण बघतोय की एकंदरीतच काय तर व्यवस्थितपणे या सगळ्या गोष्टींची जी आहे सुनियोजित जी आहे आखणी केली जाते. आणि ती आखणीनुसारच आता या ठिकाणी जे आहे पालखीचं प्रस्थान झालेलं आहे. आणि आपण बघतोय जवळून पालखीच्या आपण पादुकांचं दर्शन सांगू शकतो अगदी जवळून. आणि पालखीसोबत असले दादा आता कुठे जाणार आहे पालखी. आता बाहेरच्या नाथामध्ये. अच्छा कुठे थांबेल आता. प्रस्थान ओट्याचं. आणि तिथं किती वेळ थांबेल. अर्धा तास. आणि त्यानंतर. त्यानंतर बाहेरच्या नाथात जाऊन तिथंच विसाव्याला थांबल पालखी 8 दिवस. बरं. काय पोलीसवाल्यांशी सोबत काय हुज्जत झाली होती का. ते प्रत्येक ट्रेडिशन लिहून द्या म्हणतात. आता ट्रेडिशन प्रत्येक लिहून द्यायला काहीच नसतं. अच्छा. की आम्ही इथून निघणार आणि मानाचे नाव वाटू नका. बरोबर. गर्दी करू नका. हे काही योग्य नाही. पण अच्छा. पण आता तर झालं सुरळीत सगळं. फक्त अर्ध्या तासात पालखीचं प्रस्थान होईल. आपण फक्त मिळेल थोडस पोलिसवाल्यांनी पुश केलं होतं की वेळेत सगळ्या गोष्टी पालखी बाहेर पडावी पालखी विसाव्या स्थळी जावी. आणि त्या पद्धतीनं पालखी निघालेली आहे. आपण थोडं पालखीच्या पुढं जाऊया कारण बघतोय आपण की रांगोळी वगैरे काढून जे आहे या ठिकाणी रस्त्यावर रांगोळी काढून जी आहे स्वागताची तयारी या ठिकाणी झालेली आपण बघतोय. या गल्लीतून आता जी आहे पालखी खाली जाईल. आणि पालखी खाली गेल्यानंतर त्या ठिकाणी विसावा स्थळ आहे. त्या विसावा स्थळावरच पालखी काही वेळ म्हणजे जवळपास अर्धा तास काही भाविकांचा परवानगी आहे त्या भाविकांच्या दर्शनासाठी खोली जाईल. मात्र तिथून लगेचच ती पालखी निघेल आणि नाथ मंदिरामध्ये जे नवीन मंदिर आहे त्या मंदिरामध्ये स्थिरावेल. आणि त्या ठिकाणी जवळपास 18 ते 19 दिवस
श्री पालखी त्याने त्या ठिकाणी राहील. पालखीचे जे काही पायी जाणाऱ्या पालखीचे जे काही सोहळे असतात, पूजा असतात, कीर्तन असते, ते 18 दिवस नाथ मंदिराच्या नवीन मंदिरामध्ये होत राहील. याचा अर्थ की जे काही परंपरा विधी असतात त्या एक ठिकाणी पालखी जरी असली तर त्या ठिकाणी त्या विधीचे या विधी पूर्ण केले जातात, त्यांचं पावित्र्य राखलं जातं. पालखी पायी जरी जात नसली तर ज्या ठिकाणी पालखी विसावेल त्या ठिकाणी दररोज ज्या ज्या काकड आरती असेल, नंतरच्या आरती पूजा असतील, त्या सगळ्या गोष्टी होत राहतील, भजन कीर्तन होत राहील. फक्त पायी पालखी जाणार नाही तर 18 दिवसानंतर ही पालखी 2 बसेसमध्ये निघेल आणि थेट वाखरीला जाईल. आपल्याला माहित आहे की वाखरीच्या पुढं पायी दिंडी जाण्यामध्ये परवानगी राज्य सरकारने दिलेली आहे आणि त्यानंतर तिथून पुढं जी आहे त्या पालखीला वाखरीच्या पुढं पालखी जाईल आणि एकंदरीतच वाखरीच्या नंतर रिंगण असेल किंवा शासनाने ज्या ज्या परवानगी दिल्या त्या होतील. मिलिंद माऊली, खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळे तमाम महाराष्ट्रातल्या भक्तांना, विठ्ठल भक्तांना, सगळ्या वारकऱ्यांना आपण एकनाथांच्या पादुकांचं दर्शन करू शकलो आणि त्यांचं दर्शन घेता आलं. माऊली, खूप खूप धन्यवाद. एक छोटासा ब्रेक घेऊयात, पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये जसा अब्दागिरी, चोपदंड यांना मान असतो, तसाच तुकाराम महाराजांच्या पालखीच्या रथाला सुद्धा मान असतो. 350 वर्षापासूनची ही जुनी परंपरा आहे. या 2.5 टन वजनाच्या असलेल्या पादुका चांदीच्या रथातून देहू ते पंढरपूर असा प्रवास करतात. यंदा कोरोनाच्या काळामुळे ही परंपरा पुन्हा एकदा काहीशी खंडित होते, त्यामुळे मागच्या 2 वर्षांपासून हा रथ मंदिराच्या जवळच थांबून आहे. आज मात्र त्याला पुन्हा एकदा सजवण्यात आलं आहे. इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिश शेख यांनी. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात मानाचा रथ आपण जर पाहत असाल तर या रथाला एक विशिष्ट महत्व आहे, कारण संत तुकाराम महाराजांच्या पादुका या रथामध्ये ठेवल्या जातात आणि जवळपास 2.5 टन चांदीचा हा जो रथ आहे हा देहू ते पंढरपूर असा प्रवास करत असतो. परंतु मागील 2 वर्षापासून हा जो रथ आहे तो वापरण्यात येत नाही आहे, कारण कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या कारणाने पायीवारी जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे आणि त्याच कारणाने एसटी महामंडळाच्या शिवशाही बसमधून, शिवनेरी बसमधून हा जो पालखी सोहळा तो देहू ते पंढरपूर असा प्रवास करत असतो. आणि या मानाच्या रथाला मागील 2 वर्षापासून विश्रांती देण्यात आलेली आहे. आपल्यासोबत संजय महाराज मोरे. महाराज, मानाचा रथ आहे, मागील 2 वर्षापासून हा रथ थांबवलेला आहे, काय सांगाल? यंदा 336 वा पालखी सोहळा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 वर्षे झाले पादुका या पांडुरंगाच्या दर्शनासाठी एसटी बसमधून जात असतात. रथाची असूनही रथ नेता आम्हाला आलेला नाही. यंदाचा पादुका हा रथातून जात नसल्यामुळे यंदाची रथाची सजावट करून हा रथ लोकांच्या, भाविकांच्या दर्शनासाठी इथे ठेवलेला आहे आणि दर्शन झाल्यानंतर हा रथ परत पुढल्या वर्षीपर्यंत हा जागेवर ठेवला जाईल. महाराज, किती जुनी परंपरा आहे ही रथामधून जे पादुका न्यायची? तुकाराम महाराज चिरंजीव नारायण महाराज यांनी 1685 साली पालखी सोहळ्याची स्थापना केली. पालखी सोहळा जात होता तेव्हापासून ही पालखी पायीवारीची परंपरा चालू झालेली आहे आणि ह्या रथातून आता हा 2007 साली या रथाची नवीन रथ तयार करण्यात आला. ह्याच्या आधी पण रथ होता, त्यातून जात होते पादुका. आता हा रथ आज सजावट करून लोकांच्या दर्शनासाठी इथे ठेवलेला आहे. महाराज, आपण पालखी सोहळा म्हणला तर एक आनंदाचा सोहळा असतो. या पालखीच्या पुढे 2 मानाचे बैल असतात. संपूर्ण या बैलांची तयारी, रथांची डागडुजी हा संपूर्ण जे वातावरण असतं ते एक आनंदाचं वातावरण असतं. परंतु यंदा सगळं या कोरोनामुळे विरजण पडलेलं आहे, या आनंदाच्या वातावरणावर काय सांगा? यंदाचा 2 वर्ष झाले कोरोनाच्यामुळे भाविकांची नाराजी आहेच. पांडुरंगाचं दर्शन घेता नाही आलं लोकांना, भाविकांना पांडुरंग पंढरीचं दर्शन एकदा तरी व्हायना, पंढर वर्षातून व्हावा अशी भाविकांची इच्छा असती. परंतु आजची जी परिस्थिती पाहता भाविकांनाही समजत की ही परिस्थिती बिकट आहे, त्यामुळे सगळ्यांनी आपल्या घरात राहूनच हा सोहळा संपन्न करणार आहेत. कोणी आपल्या आपल्या गावात राहून वृक्ष लागवड करून घराघरामध्ये धार्मिक कार्यक्रम करून हा उपक्रम करून हा सोहळा संपन्न करतील. खरं तर पंढरीची वारी कधी चुकणं द्यारी असे म्हणणारे जे वारकरी आहेत त्यांची यंदाची वारी मात्र चुकणार आहे. परंतु घर बसल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते या वारीचा आनंदही घेता येणार, त्यांना घेता येणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह न्यूज 18 लोकमतसाठी अनिषेक देऊ.
आणि आता थेट जाऊयात मंदिराच्या परिसरात. अनिस शेख आपले प्रतिनिधी आहेत. अनिस, मंदिराचा परिसर सजलेला सकाळी आपण पाहिला, पण आता वातावरण कसं आहे? 10 ते 12 या वेळेत जे आहेत ते देहूचे महाराज यांच्याकडून कीर्तनाचा कार्यक्रम होता. कीर्तनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर आता काही जेवायची वेळ झालेली आहे, दुपारची वेळ म्हणजे जेवणाची वेळ, आणि जेवण झाल्यानंतर आता पालखी प्रस्थानच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. छत्रपती संभाजी राजे या ठिकाणी पालखी प्रस्थानाच्या कार्यक्रमाला येणार आहेत असं विश्वस्तांकडून सांगण्यात येणार आहे, आणि ते देहूनगरीमध्ये दाखल होतात. पालखी प्रस्थानचा जो कार्यक्रम आहे तो सुरू होणार आहे. आपल्यासोबत माणिक महाराज मोरे आहेत. माणिक महाराज, काय सांगाल? संभाजी, छत्रपती संभाजी महाराज या कार्यक्रमाला येणार आहेत, आणि पालखी सोहळ्याचं प्रस्थान कसं असणार आहे? छत्रपती संभाजी राजे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीच्या तुकोबारांना केलेल्या सहकार्याची आठवण मनामध्ये जागृत होती. छत्रपतींचे खरे गुरु तुकोबार आहे, आणि तुकोबारांनी या 12 मावळमधून पायकाचे अभंग लिहून संपूर्ण धारकरी आणि मावळा उभा केला. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, चाराबाई साहेब या सगळ्यांनी तुकोबारांच्या नंतर तुकोबारांचे वंश तपोनिधी नारायण महाराजांना खूप मोठी मदत केली. हा पालखी सोहळा सुरू झाला 1685 नारायण महाराज तुकोबारांचे चिरंजीव यांनी तो सुरू केला, आणि या कामाला छत्रपती संभाजी महाराजांनी 3 गावं इनाम दिली, घोडे, छत्रिये आणि अब्दागिऱ्या. आज जरीपटकाचा मानाचा जो जरीपटका आहे तो भोसले घराण्याचा छत्रपतींचा आहे, आणि तो फक्त तुकोबारांच्या पालखीबरोबर आहे. आज तुकोबारांच्या या सोहळ्याला 336 होत आहेत, आणि 336 पुन्हा एकदा ज्या संभाजीराजांनी नारायण महाराजांना मदत केली होती त्यांचेच वंशज छत्रपती संभाजीराजे यावर्षी या पालखी प्रस्थानला येत आहेत. हा वेगळा योगायोग या ठिकाणी आज साधलेला आहे. एकूणच आपण जर पाहिलं तर आनंदाचं वातावरण आहे देहूच्या मंदिरामध्ये. त्याचप्रमाणे या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची सर्वस्वी मोठी जबाबदारी ही पोलीस प्रशासनाच्या खांद्यावर असते, आणि अतिशय चोख बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्ण काळजी पोलिसांनी घेतली आहे. आपल्यासोबत विलास सोंडे सर पोलीस निरीक्षक आहेत. सर, कशा प्रकारे सर्व या देहू मंदिरातील तुम्ही पोलीस बंदोबस्त लावलेला आहे? अतिशय चोख बंदोबस्त दिसतोय हा सगळा, आणि किती मोठी जबाबदारी आहे? आज या ठिकाणी आपण देवगावामध्ये 5 ठिकाणी नाकाबंदी पॉईंट आहेत, 9 ठिकाणी फिक्स पॉईंट आहेत, आणि 12 ठिकाणी स्थानिक पॉईंट आपण तयार केलेले आहेत. मंदिरामध्ये अँटी टेस्ट केल्याशिवाय आपण कुठल्याही वारकऱ्यांना प्रवेश देत नाही, आणि जे वारकऱ्यांना आज मानाचे याला आपण प्रवेश देतो तर त्यांच्याकडे त्यांचं प्रवेशपत्रक सर्व पाहिल्याशिवाय आपण कुणाला इथं प्रवेश देत नाही. सर, काही वारकरी जे आहेत ते आता चेक पॉईंटवर थांबतात आणि त्यांनाही दर्शन घ्यायचं आहे, अशा वारकऱ्यांसोबत काही पोलिसांचे खटके उठतात का? पोलीस कशा प्रकारे त्यांची समजूत घालतात? एकतर हा आनंदाचा सोहळा आणि पोलीस हा सोहळा कसा साजरा करत आहेत? वारकरी बांधवांना काहींना माहीत नसतं त्यावेळेस ते प्रवेश करतात, त्यावेळेस पोलीस त्यांना विनंती करतात की बा या ठिकाणी तुम्हाला पास असेल तर या, नाही तर नसेल. शासनाने जे जमावबंदी आदेश लागू केलेले आहेत संचारबंदीन जमावबंदी, त्या अनुषंगाने आपण त्यांना कल्पना देतो आणि त्यांना आदरपूर्वक त्यांना सांगून आपण परत पाठवतो. एकूणच आपण जर पाहिलं तर पोलिसांची भूमिका या ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध आहे, आणि सर्वांना मान सन्मान देऊनच हा पालखी सोहळा पोलीसही साजरा करतानाच आपल्याला दिसून येत आहे. अनिस, तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि आता पुन्हा एकदा जाऊयात पैठणला. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ. मिलिंद, पालखी आता जुन्या मंदिरातून बाहेर पडलेली आहे. पालखी विसाव्याच्या स्थळी आहे, आणि या ठिकाणी जे मानाचे वारकरी आहेत त्यांना या ठिकाणी दर्शनाची परवानगी आहे, अशांना दर्शन या ठिकाणी घेण्यास मुभा आहे. आपण बघतोय काही पोलीस कर्मचारी सुद्धा आहेत, ते पालखीच्या पादुकांचं दर्शन घेत आहेत. हे थेट दृश्य आहेत, कारण अनेकांना जे आहे पालखीचं दर्शन घेता येत नाही, त्यामुळं हे दृश्य अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण घरात बसून सुद्धा तुम्ही एकनाथ महाराजांच्या पालखीचं दर्शन करू शकता. न्यूज 18 लोकमत हे थेट दृश्य तुम्हाला येते, कारण कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला नाथांच्या पादुकांचं दर्शन घेता आलं नाही. ही रुखरुख वारकरी संप्रदायाच्या किंवा भाविकांच्या मनामध्ये राहू नये, त्यासाठी जे आहे हे न्यूज 18 लोकमत थेट दृश्याद्वारे
जे भाविकांना दर्शन देते अत्यंत महत्त्वाचा हा विधी असतो, कारण या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर जे पालखी जाते आणि ज्यावेळेस आपण बघतो की पालखी विसावते त्या ठिकाणी ज्यावेळेस जे आहे मोठ्या प्रमाणात भाविक वारकरी संप्रदायाची लोक जी असतात दर्शनासाठी विविध खेळ करतात। पण माझ्यासोबत आता तुषार नगराध्यक्ष आहे तिथले, तुषार काय म्हणशील, फार कमी लोक आहेत, थोडीशी रुकरुक आहे कारण मोठ्या प्रमाणात पालखी प्रस्थान सोहळा होतो। प्रत्येक वर्षी इथं हजारो कमीत कमी 10 ते 20 हजार लोक पालखी वाटी लावायला या ठिकाणी असतात आणि प्रत्येक वर्षाला जी एक वातावरण निर्मिती होत असते किंवा एक आस्था असते लोक जे आपण जास्तीत जास्त लोक होऊन पंढरपूरला या ठिकाणी सहभागी होऊ, पंढरपूरला वारी पायवारी करू। परंतु गेल्या 2 वर्षापासून कोरोनामुळे सगळ्यांचा डिस्कोर्ट झाला आणि वेगवेगळे निर्बंध लागल्यामुळे त्यांना या ठिकाणी त्या तिकडे जाता येत नाहीये, त्यामुळे खूप भाविकांच्या मनाची हिरमोड झाली आहे आणि एक जे त्यांच्या मनातली आस्था आहे ती कुठेतरी त्यांची त्यांना जागरूक करते। देव आळंदीला अचानक खूप मोठ्या प्रमाणात 200-250 ची परवानगी दिली, मात्र छोट्या पालख्यांना काही परवानगी दिली नाही। प्रशासनाचा अंतर प्रशासनाशी एकमेकांशी चर्चा नसला अंतर्भाव म्हणता येईल त्याला, की सगळ्यांनी आता ज्यावेळेला लाखोची पब्लिक त्या ठिकाणी जाते किमान हजारामध्ये तरी त्यांनी संख्या द्यावं ना, किंवा एका नाथ महाराजांच्या दिंडीला 1000ची संख्या, आळंदीला 1000ची संख्या, 20 आणि 25 आणि 50 लोकांमध्ये हे शक्य नाही। देऊ आळंदीला 450-350 दिली, तुम्हाला काय वाढून दिली, भेदभाव करता प्रश्न खरं हा अन्याय आहे आमच्या पैठणकरावरती नाथ महाराजांच्या भक्तगणांवरती। किमान 500 लोकांची तरी त्याने त्या ठिकाणी संख्या झाली, आता तिरुपती बालाजीला 500 देऊन दर्शन चालू आहे, एवढं मोठं देवस्थान असून ते त्या ठिकाणी दर्शन चालू आहे। मग अशा प्रकारची जर सिस्टीम शासनाला लावली असती किंवा 500 देऊन हे 500-500 पैठणच्या पैठणसाठी 500-500 देऊसाठी 500-500 आळंदीसाठी अशा प्रकारचं जर नियोजन त्यांनी केलं असतं तर निश्चितपणे एक चांगली वारी आपण सगळ्यांनी या ठिकाणी केली असती। देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी म्हणलं होतं की परवानगी द्या, परंतु शासनानं त्याची दखल घेतली नाही। त्यांच्या काळात त्यांचा जर काळ असता तर निश्चितपणे एक चांगलं नियोजन त्यांनी केलं असतं अशी मला खात्री आहे। पण प्रशासनाला काळजी आहे, कोरोना वाढतोय, तिसरी लाट आहे, त्याच्यामुळे थोडीशी काळजी घेणं गरजेचंच आहे। मात्र उत्साहामध्ये कुठेही कमी नाही ना, उत्साह तोच आहे परंतु लोकांच्या मनामध्ये कुठेतरी भीती आहे आणि प्रशासनावरती त्यांचा विश्वास आहे। निश्चितपणे त्या प्रशासनाच्या शब्दावरती विश्वास ठेवून आजही वारकरी शांत आहे, शांतप्रिय आपला वारकरी तो आज देखील शांत आहे। शांततेत जाईल वारी या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू शकतो की जे आहेत वारकरी आता वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ करत असतात आणि हाच ज्या ज्या ठिकाणी विसावा असतो त्या ठिकाणी जे आहे वारकरी संप्रदाय जे आहे आपले खेळ करत असतात। वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आपण बघतोय की दोघं जण जे आहेत एक करमणुकीचे खेळ प्रत्येक विसाव्याच्या ठिकाणी होत असतात आणि एक आपला आनंद उत्सव साजरा करत असतात, कारण आता त्यांची वाट सुरू झालेली आहे विठ्ठलाला भेटण्याची आणि त्याचा आनंद जो आहे तो आता व्यक्त करत असतात। आणि या पंढरपुराच्या गेटपर्यंत पंढरपुराच्या दारापर्यंत हा उत्साह होत कधी कधी ऊन असू द्या, वारा असू द्या, पाऊस असू द्या, कसल्याही पद्धतीच्या वारकरीच्या उत्साहामध्ये जे आहे ही माऊली काहीतरी बोलायचं म्हणते, काय बोलायचं माऊली? माऊली आम्ही दरवर्षी वारीला जातो, पहिल्या खडा झाला पण भगवंताने आम्हाला घरी बसून भगवंताचं दर्शन मिळतं, देव माणूस असतो, त्यांनी सांगितलं त्याच्या मनानुसार आम्ही वारीला जात नाही, घरी बसूनच आनंद घेतो हे सांगण्याची इच्छा आमची नाथ महाराजाला। जे आहे पालखी आता निघालेली आहे, महाराज पालखी कुठे जाईल आता? बाहेरच्या नाथामध्ये। अच्छा, नवीन मंदिरात? नवीन समाधी मंदिर। समाधी मंदिर आणि किती दिवस राहील तिथे? 18 दिवस। 18 दिवस राहील आणि 18 दिवस काय काय होईल तिथे? सकाळी काकडा भजन, त्याच्यानंतर आरती, दुपारचा हरिपाठ आणि रात्री कीर्तन। म्हणजे 18 दिवस हे सतत सगळे कार्यक्रम होत? हो, पालखीच्या व्यस्त्याने जे काही आपले दैनंदिन कार्यक्रम असतात ते आपण आता इथंच पूर्ण करणार आहोत। आणि नंतर मग 18 दिवस झाल्यानंतर आषाढीच्या दिवशी कसं प्रस्थान? बसने सकाळी आपण 7 वाजता इथून पंढरीकडे प्रस्थान करणार आहोत, मग थेट वाकरीला जाऊन थांबणार। हो, वाकरीला जाऊन थांबणार। पालखी आता बघतोय आपण विसावा स्थळावरून 5 मिनिटं आपण बघतोय, पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा मोह होतो पालखीला खांदा देण्याचा, कारण संत परंपरेची शिकवणच अशी आहे की अनेक लोकांना जे आहे खांदा देण्याचा मोह होतो। आपण बघतोय पोलीस कर्मचारी सुद्धा
या ठिकाणी जे आहे काला आणि लोक बघतोय की आपण लोकांना जे आहे थांबवलेलं आहे, बॅरिकेड्स केलेले आहेत, त्यामुळे बघतोय आपण लोक तिथूनच हात जोडून जे आहे पालखीला वंदन करतायत, पादुकाला पादुकांना करतायत. आपण बघतो आणखी एक अधिकारी जे आहेत पोलीस अधिकारी पालखीला खांदा देत आहेत. पोलीस अधिकारी असू दे का कोणत्याही अधिकारी असू दे, तो भाविक असतो, भक्त असतो, संत परंपरेची शिकवण समानतेची आहे. त्यामुळं हे असे दृश्य आपल्याला बघायला भेटतात. अनेक वारकरीच्या पालखीमध्ये अनेक जे आहे टाळकरी पोलीस अधिकारी होतात किंवा पावली पोलीस अधिकारी खेळतात. हे खेळीमेळीचं वातावरण असतं नेहमी आणि एक आनंदाचा उत्साह असतो की हा ही आनंद वारीच असते, ही आनंदाचीच वारी असते आपल्याला माहीत आहे. कारण प्रत्येक जण या ठिकाणी आनंद घेत असतो, वारकरी संप्रदायाच्या शिकवणीचा आनंद घेत असतो. वारकरी शिकवणी शिकवणीला अवलंब त्याचा अवलंब करण्याचा आनंद घेत असतो. आणि आपण बघतोय की कमी जरी संख्या असली पताकाधारी आहे, या ठिकाणी तुळशीधारी आहे आणि मृदंगधारी आहे, सगळे जेवढे मानाचे जे वारीसोबतचे वारकरी सेवक असतात ते सगळे या ठिकाणी आहेत. फक्त मोठ्या प्रमाणात जे आहे गर्दी टाळी असली तरी कुठल्याही पद्धतीचा जो आहे आनंद उत्सव कमी होताना दिसत नाही या ठिकाणी. मी जे मॅनेजमेंट असतं वारीचं मॅनेजमेंट असतं, आपण पोलीस अधिकाऱ्याला एकदा विचार, दादा एक मिनटं, मी आता बघितलं की आपले पोलीस कर्मचारी सुद्धा पालखीला खांदा देत आहेत, एक आनंद वाटतो या गोष्टींमध्ये. नाही खरंच हे भक्तीचा हे आहे, सर्वांच्या श्रद्धेचा आणि त्यांच्यात आमचाही श्रद्धा असल्यामुळं हा सगळा सहभाग हिरहिरीचा वाटला पाहिजे. कारण इथं वातावरणात एनर्जीच तेवढी आहे, त्याच्यामुळे आम्ही या सर्व गोष्टी अगदी नियोजनबद्धरित्या यांच्या मंदिर ट्रस्टच्या प्रशासनाने करतोय. ते आतापर्यंत आपण पत्रकार बांधवांनी बघितलेलं आहे, विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियाने. आपण पोलीस अधिकारी असू दे, शिपाई असू दे, पावली खेळतात, मृदंग वाजवतात, म्हणजे वारीमध्ये ते सममान. बिलकुल, आम्ही आमची श्रद्धा आहे, सर्वच कार्यक्रमात आम्ही हिरिरीने बंदोबस्तासह सहभाग हा आमच्या मॅडमचा आणि सगळ्यांचाच उद्देश आहे. हा निश्चित बघितलं मिलेन की अधिकारी सुद्धा वारकरी होतात, पण आपल्या कर्तव्यात कुठे ते कसूर करत नसतात. कारण ही आनंद वारी आहे, या आनंद वारी जो कुणी येईल त्याला फक्त आनंदच मिळू शकतो. कारण आपली संत परंपरेची शिकवण फक्त आनंद आणि आनंद आहे. मिलेन माऊली काय बोलणार याच्या पुढे? कितीही मोठा राजा असो किंवा रंक असो, माऊलींच्या चरणाशी आला की तो अगदी भक्तिमय होऊन जातो आणि त्या प्रवाहात वारकरी होऊन वाहू लागतो. आणि आता आपण इंद्रायणी काठी जाणार आहोत. इंद्रायणीच्या तीरावरून संबळवादक बापू पांडे एक खास अभंग सादर करतायत न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. सध्या मी इंद्रायणीच्या तीरावर आणि इंद्रायणीच्या तीरावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत त्या इंद्रायणीच्या पाण्यामध्ये आंघोळ करत असतात आणि या इंद्रायणीचं पाणी जे आहे ते प्रसाद म्हणून प्राशनही करत असतात आणि अतिशय आनंदाचं आणि सुखाचं वातावरण या ठिकाणी असतं. आणि वारीचे जे रंग आहेत ते विविध प्रकारे ही जी वारी आहे ते अनेक रंगाने साजरी केली जाते. या ठिकाणी एक संबळवादक बापू बांडे या आहेत, बापू पांडुरंग बांडे, आणि दरवर्षी हे वारीमध्ये एक अनोखा प्रकारचा रंग भरतात. संबळ वाजून तुम्ही जी कला दाखवता आणि अनेक तुमची ही कला ऐकून जे आहे ते मंत्रमुग्ध होतात. आता आम्हाला कुठला अभंग ऐकवणार तुम्ही? जगद्गुरु तुकाराम महाराजांचा देव माझा मी देवाचा, देव माझा. Thank you.
ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या जय घोषामध्ये या ठिकाणी वारीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा रंग भरण्याचं काम असे हे लोक कलाकार करत आहे. एकूणच संपूर्ण ही जी वारी आहे आनंदाची वारी आणि उत्साहाची वारी या वारीला म्हणतात. परंतु सध्या या वारीवर कोरोनाचा सावट आहे आणि त्याच कारणाने मोजक्या वारकऱ्यांमध्ये देहूनगरीमध्ये हा आनंदाचा सोहळा सध्या आनंदात पार पडत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सर न्यूज 18 लोकमतसाठी अनिशेक देऊ. यासोबतच एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. भेटी लागी जीवा लागली से असं म्हणत वारकरी पुन्हा एकदा अजूनही वाट बघतायत सरकारकडनं परवानगी मिळते का अधिक वारकऱ्यांना जाण्याची. किमान विणेकरी आणि जे मानाच्या पालख्यांचे आणि दिंड्यांचे प्रमुख आहेत त्यांना तरी परवानगी मिळते का याकडे सगळ्या वारकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. कारण गेलंही वर्ष मागचं वर्षसुद्धा कोरोनामुळे अनेक निर्बंधांमध्ये वारी करायला लागली. लाखो वारकऱ्यांना पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेताच आलं नाही. यावर्षी निर्बंध थोडेसे शिथिल करण्यात आलेत पण निर्बंध कायम आहेत. गेल्या वेळेला प्रत्येक मानाच्या पालखीबरोबर एकच बस होती पण यावेळेला प्रत्येक मानाच्या पालखीकरता दोन बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला आहे. ही त्यातल्या त्यात दिलासादायक गोष्ट म्हणायला हवी. आज दोन प्रमुख संतांच्या पालख्यांचं प्रस्थान होतं आहे. काही मिनिटांपूर्वी एकनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं आहे औरंगाबादच्या पैठणहून. तर देहूमध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीच्या प्रस्थानाची तयारी ही जवळपास पूर्ण झाली आहे. आज भल्या सकाळी काकड आरती आणि महापूजेसह आता देहूमध्ये वारकऱ्यांची आणि मानकऱ्यांची मोठी लगबग सुरू आहे. ज्या ज्या ठिकाणून प्रस्थान आहे या सर्व ठिकाणी पोलिसांनी अनेकविध प्रकारचे निर्बंध लागू केले आहेत. पैठणमध्ये आणि देहूमध्ये संचारबंदी आहे. पण या संचारबंदीत सुद्धा नियमांचं काटेकोर पालन करत वारकरी या पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सिद्धार्थ गोदाम पैठणहून आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, नाथांचं संत परंपरेतलं स्थान खूप मोठं आहे आणि नाथांचे आपण अनेक गोष्टी ऐकली आहेत, नाथांच्या आयुष्यातली अनेक वर्णनं ऐकली आहेत. आज या पैठण नगरीमध्ये काय वातावरण आहे? मिलिंद, वातावरण काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. अत्यंत समाधानाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. आपण बघतोय, थोडं मी पाठीमागे यायला सांगेल कॅमेरामॅनला, कारण पालखी जी आहे आता गोदावरीच्या तीरावर आलेली आहे. आणि कारण आपल्याला माहीत आहे की हे मुख्य मंदिर आहे आणि या मंदिरावर आता काही वेळातच ही पालखी पोहोचेल आणि जवळपास 18 दिवस ही पालखी तरायला आपण बघतोय. पालखी जी आहे थोडस पायरीवरून वर येते. पोलीसवाले सुद्धा या ठिकाणी पालखीला हातभार लावत आहेत. आपण बघतोय पालखी गोदा तीरावरून जी आहे मंदिराकडे जात आहे. 1-5 मिनिटात ही पालखी जी आहे मंदिरात पोहोचेल आणि जवळपास 18 दिवस ही पालखी इथंच जी आहे स्थिरावेल. आणि 18 दिवसानंतर ही पालखी जी आहे जवळपास थेट जी आहे पैठणला पंढरपूरला जाईल, माफ करा, आणि पंढरपूरला गेल्यानंतर वाकरीला ही पालखी थांबेल त्या ठिकाणी. आणि वाकरीच्या नंतर जे काही राज्य सरकारने नियम घालून दिले त्या नियमाला धरून ही पालखी पंढरपूरमध्ये प्रवेश करेल आणि त्या ठिकाणी आषाढीच्या दिवशी जो काही विधिवत सोहळा असतो तो होईल. मात्र आता आपण बघतोय की जुन्या मंदिरातून ही पालखी जी आहे समाधी मंदिरात आलेली आहे, समाधी मंदिराच्या परिसरात आलेली आहे आणि या ठिकाणी विधिवत या पादुका ज्या आहेत मंदिरामध्ये समाधी मंदिरामध्ये जातील आणि 18 दिवस या पादुका या ठिकाणी
मंदिर परिसरामध्ये एक वेगळं वातावरण येतं असते, कारण समाधी मंदिर आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. या ठिकाणी एकनाथ महाराजांनी समाधी घेतली होती गोदातीरावर, आणि या समाधी मंदिरावर आपण बघतोय आता प्रवेश करतोय वारकरी, आणि पाठीमागं पालखी आहे, आणि पालखी जवळपास 18 दिवस या ठिकाणी राहील, आणि 18 दिवसानंतर ही पालखी जी आहे जाईल. अत्यंत सुंदर वातावरण असतं, कारण पाठीमागं गोदावरी काट आहे, आणि समोरच एकनाथ महाराजांचं पवित्र समाधी मंदिर या ठिकाणी आहे. आणि आता बघतोय आपण की जी आहे पालखी आतमध्ये पादुकांसहित नेण्यासाठीचा जो काही प्रयत्न असतो तो चालू आहे, आणि पालखी मंदिरामध्ये प्रवेश करते. गोदावरी महाद्वार या गेटचं नाव सुद्धा आहे, आणि याच ठिकाणी एकनाथ महाराजांनी जिवंत समाधी घेतल्याची या ठिकाणी माहिती सांगितली जाते. थोडीशी गेटवर गर्दी झालेली, मात्र शिस्तबद्ध पद्धतीनं जे आहे वारकरी आणि वारकरी संप्रदायाचे भाविक जे जात आहेत. आम्ही आता आतमध्ये जाऊ, कारण आतमध्ये सुद्धा भजन कीर्तन होईल. भजन कीर्तन झाल्यानंतर विधिवत आणि फार मोजून लोक आतमध्ये सोडत आहेत. पालखी जी आहे मंदिर परिसरात आलेली आहे, आणि मंदिरामध्ये जी पालखी आता 18 दिवस ठेवली जाईल. आता विधिवत पूजा अर्चा भजन कीर्तन या ठिकाणी होईल, आणि 18 दिवशी पालखी पंढरपूर करेल. महाराष्ट्र हा मंदिराचा परिसर आहे, आणि परिसरामध्ये आपण बघतोय की अगदी मोजके लोक आलेले आहेत, आणि पालखी आणि पादुका पण पैशा मंदिरात या समाधी मंदिर परिसरात ही पालखी आता पोहोचली. नाथांचं जे या सगळ्यातलं सगळ्यात मोठं योगदान आहे, ते खूप मोठा संदेश, आयुष्याचा सार सांगणारा संदेश हा त्यांनी भारुडाच्या माध्यमातनं, म्हणजे अगदी सगळ्यांना सोप्या शब्दात समजेल अशा पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केला, आणि ही भारुडाची परंपरा आजही कायम आहे. थोडासा ब्रेक घेऊया, पण या पालखी सोहळ्याचं आपण दर्शन पुन्हा एकदा घेणार आहोत एका ब्रेकनंतर. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ही पालखी जी असते आणि हा जो सगळा सोहळा असतो तो वारकऱ्यांच्या सोबत चालत अनुभवणं हा एक वेगळाच भाग असतो. यावेळेला मात्र पायी वारी फक्त वाखरी ते पंढरपूर अशीच असणार आहे, आणि बाकी या सर्व मानांच्या पालख्यांकरता ही ST बसची व्यवस्था करण्यात आली. आपण आता थेट देहूला जाऊयात आणि ड्रोनच्या माध्यमातनं ही भक्तीनगरी पाहूयात.